मॉर्निंग स्टूडंट, आपण खेळातील स्वयंपाक हा लेसन अभ्यासला. याच्यामध्ये मुलगा जेवण कसं करत आहे, पोळी कशी लाटत होता, भाजी कशी केली त्याने, भात कसा केला आणि स्वयंपाक कुठे कुठल्या डब्बीत भरला आहे आणि मग त्याने काय खाल्लेलं आहे, पचनासाठी दोन फळे कशासाठी खाल्लेली आहेत आणि त्याने किती फळं कोणाकोणाला दिली आहेत, हे सगळं आपण या पाठामध्ये अभ्यासलेले आहे. चला तर मग आपण या पाठावरचे वर्कबुकमधले प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, एका शब्दात उत्तर लिहा. मुलगा कणिक कशी मळतो? तिंबून तिंबून. मुलगा वेळेवर काय चिरतो? वांगी. पोळी कशी आहे? गरम गरम. आहे ना, पाहिलं ना आपण आधीच्या पाठात. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. मुलगा पोळी कशी लाटतो? भर 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 भर. मुलगा भांड्यात काय भरतो? मुलगा भांड्यात डाळ व तांदूळ भात करण्यासाठी भरतो आणि कुकरच्या तोंड वर धार पाण्याची धार धरतो. कुकरच्या तोंडात शिट्टी भरतो आणि स्वयंपाक झाला जाहीर करतो. पाहिलंय ना, मुलगा काय जाहीर करतो? मुलगा स्वयंपाक झाल्याचे जाहीर करतो. मुलाचा स्वयंपाक कशात मावतो? मुलाचा स्वयंपाक डबीत मावतो. मुलगा प्रत्येकाला काय व का देतो? मुलगा प्रत्येकाला दोन फळे पचनासाठी देतो. पाहिले ना हे सगळे प्रश्न आपण. मी याचा फोटो पाठवणार, तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पुढे आता मोठा प्रश्न, मुलगा वांग्याची भाजी कशी करतो? पहिल्या आठवतंय का कशी करतोय? मुलगा प्रथम विळीवर वांगी चिरतो, मग त्यात गरम मसाला भरतो, कढईत तेल आणि मोहरी तिखट यांची फोडणी घालून रस्सा करतो. पाहिलंय ना कसा भाजी करत होता तो. मुलगा पोळी कशी लाटतो? मुलगा सर्वप्रथम पिठात पाणी घालून तिंबून तिंबून कणिक मळतो, नंतर ती पोळी भरभर भरभर लाटतो व ती तव्यावर भाजतो, मग तव्यावर पोळीचा फुगा फुगतो. है ना, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. भरभर पटपट, चिरणे कापणे, मोहरी राई. तुम्ही तुमच्या मम्मीचं निरीक्षण करायचं आहे बरं का, मम्मी जेवण कसं करते ते. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. भरभर, आता इथे भरभर म्हणजे समानार्थी शब्द पटपट, इथे भरभर हळूहळू, गरम थंड, वर खाली. खालील शब्दांचे वचन बदला, म्हणजेच वन अँड मेनी. पोळी काय होतं? पोळीचं पोळ्या. फुगा फुगे. वांगी वांगे. कढई कढया. डाळ डाळी. शिट्टी शिट्ट्या. या जोडायचं आहे. डबी डब्या. एक डबी अनेक डब्या. फळे फळ. भांडे भांडी. हे वचन बदला आहे. आता कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. स्वयंपाक आणि ठेवतो, मधला शब्द तुम्हाला लिहायचा आहे. स्वयंपाक माझा डबीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो. पचनासाठी दोन फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो. आता विळीवरती, विळीवरती आणि रस्सा करतो. विळीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो, कढई तेल मोहरी फुटता तिखट घालून रस्सा करतो. कळते काय? हे कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. पुढचा प्रश्न, खालील कृतीसाठी कोणती साधने लागतात ते लिहा. पोळी भाजणे तवा, भाजी चिरणे विळी, भात करणे कुकर, रस्सा करणे कढई. ही साधनं त्याने वापरली होती ना, कढई ठेवता, तेल टाकता, तिखट घालून रस्सा करतो ना. पुढे घरी स्वयंपाक तयार होत असताना त्याचे निरीक्षण करा व ते क्रमाने लिहा. मग मम्मी तुमची मेथीची भाजी, डाळ, तुम्हाला आवडचा आवडीचा एखादा पदार्थ कसा बनवते ना, त्याचं निरीक्षण करायचं. मम्मीच्या बाजूला उभं राहायचं. मम्मी काय 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 त्याच्यामध्ये टाकते ते एक दोन तीन चार पाच असं क्रमाने तुम्हाला लिहायचं आहे आणि मला पाठवायचं आहे. मी हा सगळा होमवर्क तुम्हाला फोटो काढून पाठवेन, तुम्ही लिहायचं आहे. आता पुन्हा एकदा आपण कविता पाहूया का.
पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो, भरभर भरभर पोळी लाटतो, पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो, गरम गरम पोळी वाढतो, वेळीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो, कढईत तेल मोहरी फुटता तिखट घालून रस्सा करतो, डाळ तांदूळ भांड्यात भरतो, पाण्याची वर धार धरतो, कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो, स्वयंपाक झाला जाहीर करतो, स्वयंपाक माझा डबीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो, पचनासाठी दोन फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो। कविता छान आहे, तुम्ही पाठ करायची आहे आणि नोटबुकवर दिलेलीच असेल तुम्ही, हो ना? सगळे प्रश्न नोटबुकवर लिहायचे आहेत। बाय बाय, सी यू।